पुन्हा धडक मारा. ऑफकोर्स यू कॅन. मीच तुमचा खासदार या मी मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या सोबत आज आहेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे. त्याचं स्वागत तुमचं मी मराठीमध्ये. पुन्हा बारामतीतून तुम्ही निवडून आलात, मात्र यंदा चर्चेचा विषय जो होता तो तुम्हाला विरोध जो आहे तो अतिशय टोकाचा झाला. मताधिक्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालं. साधारण एक 1.25 महिना उलटून गेलाय. तुमच्या मतदारांशी, कार्यकर्त्यांशी, सगळ्यांशीच बोलणं झालं असेल, तुमचं स्वतःचंही चिंतन झालं असेल. काय कारण वाटतं इतकं मोठं मताधिक्य कमी व्हायचं? कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आणि मी आधीही बोललेले, मी कुठेतरी कमी पडले आणि याची जबाबदारी पूर्णपणे पक्षाच्या वतीने मी स्वतः घेते. एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवरती देशभरातलं वातावरण पाहता पुन्हा विधानसभेच्याही निवडणुका तोंडावरती आहेत. अशात केवळ 4 खासदार निवडून येणं राष्ट्रवादीचे आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती असणं, या सगळ्या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता विधानसभेच्या निवडणुकीकडे? अर्थातच आत्मचिंतन पक्षाला करण्याची वेळ आलेली आहे आणि ते आम्ही करतोय. सुनील तटकरे जे आहेत त्यांना आता प्रदेशाध्यक्ष करायची चर्चा सुरू झालेली आहे. एकंदरीत डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. हे नेमकं कसं करणार आहोत, किंवा इतर जे लोक आहेत त्यांना पक्षामध्ये आणणं असू देत, किंवा इतर वेगवेगळे उपाय करताना दिसतंय, नेमकं या सगळ्या निकालाचा धसका घेतला राष्ट्रवादी काँग्रेस? कुठल्याच गोष्टीचा कधी धसका घेत नाही. धसका हा शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही. चुका झाल्या असतील तर त्या जातीने लक्ष घालून बदलून काढू. आदरणीय पवारसाहेब जेवढे वर्ष सत्तेत होते तेवढेच वर्ष विरोधी पक्षही नेते होते आणि जितके वर्ष विरोधात होते त्यांची पॉप्युलॅरिटी सगळ्यात जास्त होती, कारण का त्या माणसांनी 50 वर्ष स्वतःचं पूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या देशासाठी दिलेलं आहे. त्यामुळे जरी एकदा विरोधी पक्षात बसायला लागलं तर आम्हाला त्याच्यात काही कमीपणा वाटत नाही. उदर लोकांना जर आम्हाला विरोध असेल तर चुका नीट करू आणि पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा आम्ही सक्षपणे उभं राहू. सध्या खासदार म्हणून बारामतीसाठी आता कुठले प्रश्न तुमच्या? जे प्रलंबित प्रश्न माझ्याकडून राहून गेले असतील त्याच्या जातीचा पाठपुरावा करून हा एक विकसित मतदारसंघ म्हणून ज्याची ओळख या देशाच्या राजकारणात आहे ती ठामपणे ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून नेहमीच होईल. उत्तर बारामतीचा भाग जर बघितला, निवडणुकीच्या मध्यवर्ती बरोबर अनेक वाद उफळून आले होते. मासळवाडीचं प्रकरण असेल, त्या ठिकाणी अजित पवार गेले आणि कार्यकर्त्यांची, गावकऱ्यांची, त्यांच्यावरची नाराजी असल्याचं समोर उघड झालं होतं. या सगळ्या गोष्टी कशा दूर करणार आहात नेमकं उत्तर मासळवाडीमध्ये? तर गोष्ट तशी झालेलीच नाहीये, ती फॅब्रिकेटेड गोष्ट आहे. एक दुसरी, 22 गावाचा जो प्रश्न आहे तो 19 गावाचा प्रश्न आहे खरं तर. आणि तिथे खूप वेळा कसं होतं, बारामतीच्या एखाद्या वस्तीने एका घरात पण पाणी नाही गेली तिथे राज्यात बातमी होते. बाकीच्या मतदारसंघात नाही, देशात काय चाललं नाही तरी होतं. पण मला याचा आनंद आहे की बारामती छोटी तरी कमतरता पडली तर त्याची नोंद हा देश घेतं, याचा अर्थ आमच्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. आणि 22 गावाचा प्रश्न सोडवल्याशिवाय दादांनीच शब्द दिला की आम्ही पुन्हा एकदा तिथे मतं मागायला जाणार नाही. आणि तिथे प्रचंड चांगली कामं होत आहेत. तिथल्या स्थानिक लोकांकडे तुम्ही गेला तर तुमच्याही लक्षात होईल तिथे एक जिओग्राफिकल प्रॉब्लेम आहे. तिथे पाऊस पडलेला नाही आणि आज फक्त बारामतीत नाही, आज देशामध्ये तुम्ही वारीत पण गेला तरी 50% लोक कमी आलेत, कारण का यावर्षी पाऊस झालेला नाही आहे. त्यामुळे आता पक्षाचं काय होतंय त्याच्यापेक्षा महागाई, उशिरा झालेला पाऊस आणि रेल भाडं जे वाढलेलं आहे ते आम्हाला जास्ती प्रश्न हे गंभीर वाटतात. तुम्ही त्याच मुद्द्यांकडे आणलं, आजचे दिन आएंगे म्हणत मोदी सरकारला प्रचंड मतदान केलं लोकांनी. खरं तर बॅकलॉग होता, इतके वर्ष लोक वारंवार अँटी इनकम्बन्सी म्हणा हवं तर त्याचा परिणाम पाहायला मिळाला, मोदींना मोठ्या प्रमाणावरती मतदान झालं. मुळात मोदींनी आता रेल्वेच्या भाडेवाढीचा निर्णय घेतलेला असेल, किंवा जे भाषण त्यांनी सभागृहामध्ये केलं होतं त्यामध्ये म्हटलं की काही कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे, या अशा पद्धतीच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? कारण पवारसाहेब स्वतः अनेकदा असं म्हणतात की राज्य चालवायचं असेल तर असे कठोर निर्णय घ्यावे लागतात, कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा त्याचाच प्रकार नेमकं मोदींच्या या निर्णयाबद्दल काय? कठोर निर्णय जरूर घ्यावे लागतात पण ते टप्प्याटप्प्यात घेतले तर जास्त योग्य होतं. आता महागाई ही फार प्रचंड झालेली आहे, सर्वसामान्य माणसाला खाणं पण परवडत नाही, त्याच्यात तुम्ही एवढी भाववाढ करता ट्रेनच्या तिकिटाची. तुमचा खासदार